सध्या राज्यभर परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तसंच या पावसानं रस्त्याची अवस्थाही समोर आली आहे. नगर मनमाड महामार्ग जोरदार पावसानं या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. खरं तर सर्वाधिक अवजड वाहतूक या रस्त्यावर असते. या परिस्थितीत वाहनं चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. यामुळे या महामार्गावरील शिंगवे नाईक या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आता वृक्षारोपण करण्यात आलंय. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून नगर शहर आणि जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, परंतु जोरदार पाऊस झालेला नाही. किरकोळ पावसानं या रस्त्याची ही परिस्थिती झालीय. नगर मनमाड महामार्गावर जिल्ह्यातील इतर महामार्गांपेक्षा अवजड वाहतूक जास्त आहे. शिर्डी शनिशिंगणापूरला जाणारे भाविक याच महामार्गाचा वापर करतात, त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ जास्त आहे. देहरे टोल नाक्याजवळ मोठमोठे खड्डे पडलेत. वेळत गावाजवळ ही रस्त्याची हीच अवस्था आहे. मागच्या वेळी रस्त्यावर केलेलं डांबरी पॅचिंग निघालं असून रस्ता उखडल्याचंही आता समोर आलंय. अपघाताचं प्रमाण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाढलंय, त्यामुळे सरकारचं लक्ष या महामार्गाकडे वळवण्यासाठी आज शिंगवे नाईक या गावाजवळ चक्क महामार्गावरच वृक्षारोपण करण्यात आलंय. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ जास्त असते, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. रात्री वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे खड्ड्यातून वाहन गेल्यानंतर नादुरुस्त होत आहेत. परिणामी अशी वाहनं रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत, त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. मी रोहिदास विठ्ठल माप सामाजिक कार्यकर्तो आणि नगर मनमाड हायवे हा एक असा एक रस्ता आहे का, तो महाराष्ट्राचा एक मेन रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये असं एक या पावसाळ्यामध्ये पाऊस शेवटी शेवटी आला पण साऱ्या रस्त्याचं नुकसान झालंय. पण जे जे अधिकारी या रोडला फिरतात त्यांना विचारलं आम्ही, बोलत होतो आम्ही त्यांच्याशी, हे रस्ता असा की अवस्था आहे त्याची, हे खड्डे पडलेत असं, तर त्याच्यामध्ये खड्ड्याची व्यवस्था जी आहे तर ती कमी करा आणि चांगले मार्ग चालू होईल असं बघा. तर ते म्हणे आम्ही आमच्या सो खर्चाने इथं भर टाकतोय, इथं खड्डे बुजवतोय आणि तसं तर काही जाणवत नाही. एक वेळात एक असा पॉईंट आहे तिथं एक 1.5-2 फुटाचे खड्डे पडलेत किंवा अन्य ठिकाणी असे काही मोठे मोठे खड्डे आहेत का, तिथं अजिबातच गाडी पास करायची म्हटल्यानंतर जीव मोठे घेऊन करावं लागतो. बरं रात्रीच्या सध्याच्या परिस्थितीत तर एक असं होतं का, गाडीची जर तुटफूट झाली आणि अचानक मध्य स्थळी किंवा पुढे गया निर्जन स्थळी, तर त्या जाणाऱ्या येणाऱ्यांचे प्रश्न मोठा बिकट होतो. पोसाहेब हरिभाऊवरती राणा नांदगाव समाज कार्यकर्तो मी आणि हे दुर्व्यवस्था अशी मनमाड हायवे रोड जो आहे हा महाराष्ट्रातला एक मेन रोड आहे. ज्या रस्त्याला एवढे मोठे खड्डे पडले आहेत काही काही जणांचे बळी जाऊ शकतात. आमचा एक मावस भाऊ होता, त्यांनी वृक्षारोपण केलं सकाळी, तर तो 7-8 घंटे जो आणा पडायचा बसला होतो तो. त्याच्यानंतर त्या अधिकारी थोडं दखल घेतली आणि थोडीफार माती टाकली कृपणार कोण, तरी ते सध्या राहू शकत नाही. तर ह्या रोड मनमाड हायवे गावावर जवळजवळ 50-60 गावं आहेत आणि हे लोक रात्री जे गुणमुठी चालतात आणि हे शासन बीजेपीचा असं हे यांचे सत्यकर्ता हे सगळे चालू पुढे ढाल, पण सध्याला हे लोक लक्ष देत नाही रस्त्यावर. अधिकाऱ्याला जर आपण फोन करून सांगितलं कबा साहेब असे खड्डे पडलेत ते तर कुठे दुर्लक्ष करेल टाकू टाकू म्हणते. आत्तापर्यंत काही लोकांचं ऍक्शन झालं इथे, रात्री उठता जाता लांब भारगावचे लोक असतात, झाडं तुटतात होते, याला हे कोणी याचा वाद झाले नाही. आणि ह्या रोडला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं जे आहे या सर्वसामान्य जनतेला कोणत्या जन्म नाही म्हणाल हा एक लोक पुढे प्रश्न उभे आहे. रस्त्याला आहे ना इतके खड्डे आहेत ना का गाडी चालवणं पण मुश्किल झाले. रात्रीची गाडी चालवायचं शक्यच नाही आणि पायी प्रवास करायला सर्वात उत्तम. रोज या गाड्यांचे पंक्चर होय तुम्हाला सांगतो, परत त्याचे डिस्क तुटत आहेत, कोणाचे टायर फुटत आहेत, डोळ्यात इतका धूर जातोय का ते गाडी चालवणं अगदी अशक्य. शासन इतकं दुर्लक्ष का चाललंय मला तेच कळेना. खड्ड्यांचा विचार ना काय, मोठ्याला गाड्यांचे टायर जरी गेले तरी बाहेर निघायचं अशक्य. रोडला गाडी चालवणं अवघडच व्हायव, इथे भरपूर खड्डे झालेले. आम्ही रोजचे कामं धंदा करता येतो तितका खड्डा बेकार आहे ना. हा समोरचा खड्डा तितका जीव घेणार ना, मी रात्री ते शेकंडला येतो ना हा खड्डा पूर्णपणे यायला मी घाबरूनच असतो, इथे उतरत होतो कधी कधी. मी माझ्या समोरसमोर एक परदेशची गोष्ट होती या साईडला, एक गारवाला घालतो ओबिनीवाला घालता खड्डे घालता, तरी मेन म्हणे करून सरकारने तुमच्या होता असतो बघा. सरकारला तुम्हाला हीच मागणी आहे आमचे खड्डे पूर्ण करा. मी रोज रोजी करता येतो रस्त्यावर, रात्रीचे पळतो दिवसा पळतो आणि पावसामुळे तर लई ट्रॅफिक जाम होती, नको नको होतं रस्त्याने जीव मला प्रकारे.